साईरत्न ट्रेडिंग कंपनी, प्रिंस ट्रेडिंग कंपनी, आमच्याकडे हॉटेल, चायनीज सेंटर, ढाबा इत्यादी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य मटेरियल होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आमच्या साईरत्न ट्रेडिंग कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता हिराबाग कॉर्नर दत्त मंदिर MSCB समोर सांगली. संपर्क 8329098304 9150051234. नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. आई आणि वडील दोघेही सफाई कर्मचारी. सोलापूरमधील माता रमाबाई नगरसारख्या छोट्याशा नगरातील रहिवाशी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेलं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी कष्ट केले, आईवडिलांच्या कष्टाचं सोनं केलं आणि झाले न्यायाधीश. ग्रॅज्युएशन त्याबद्दल तुम्ही बोलणार आहात. MSW केले तुम्ही, MSW करून त्यानंतर लॉ, त्यानंतर LLM आणि मग आता पहिल्याच प्रयत्नात हे एवढं मोठं यश. तो आलेख कसा होता त्यावर थोडस प्रकाश टाकलं तर बरं. ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, माझं ग्रॅज्युएशन हे अर्थशास्त्रामध्ये झालं आणि त्यानंतर मी MSW ला जाण्याचा निर्णय घेतला. MSW शिकत असताना मला काही लॉज होते, ते जसं की सोशल लॉज होते, आणि ते लॉज शिकत असताना असं मला वाटलं की याच्यानंतर आपल्याला कायद्याचं ज्ञान घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण फक्त सोशल वर्कमध्ये एवढं शिकवत होतो की समाजकार्य म्हणजे काय असावं, तर समाजकार्याला जर तुम्हाला कायद्याची जोड असेल तर तू तो काय आपण समाजकार्य करणार ते अत्यंत चांगल्या प्रकारे आपण एखाद्याला देऊ शकतो असा माझा निर्णय झाला. आणि त्यानंतर मी कायद्याचं शिक्षण घेण्याचं ठरवून LLB ला ऍडमिशन घेतलं. न्यायाधीश झालेलं आहे, त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. आणि त्याचा अभ्यासामध्ये जो इतका हुशार होता की फार हुशार टॅलेंट आहे, आम्ही कधी जेवढ्या जेवढ्या त्याच्या परीक्षा झाल्या तो कधी असं नापास झालेला नाही पहिल्यापासून. त्यामुळं अभ्यासात तो भरपूर हुशार होता आणि आम्हाला माहित होतं त्याने जे स्वप्न ठरवलं होतं की मला हे व्हायचं आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही आमचं कुटुंब फार आनंदात आहे. आई वडिलांचं जे काय कष्ट होतं वर्षानुवर्ष जे मी पाहत होतो त्या कष्टाचा शिजल्यासारखं मला वाटतंय. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातला जो आनंद अश्रू पाहिलेत मी, तर एक मुलगा म्हणून आई वडिलांसाठी जे काय मी आज केलेलं आहे त्याचं मला खूप समाधान वाटतंय. आणि मी आणि माझे घरातले माझे मित्रमंडळी यांनी खूप खूप आनंद आहे. सर्वांना माझ्या तरुण मित्रांना एकच संदेश सांगेल की कष्ट कष्टाला पर्याय नाही आहे, यश हे काही खूप सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला जर सातत्य जर तुमच्या अभ्यासात असेल, प्रामाणिक प्रयत्न असतील, तर माझ्यासारखं यश तुम्हाला संपादन करणं अवघड नाही आणि प्रत्येक जण हे यश संपादन करू शकतो. फक्त त्याला एकच अट आहे की तुम्ही प्रामाणिक कष्ट आणि परिश्रम केले पाहिजेत.